हमको बहुत कुछ सिखा के जाता है। बापू क्या बोल रहा है? माफी मांगा हिम्मत वाला काम, कायरों का काम नहीं है। माफी मांगने के लिए हिम्मत चाहिए, जिगर चाहिए। अल्लाह चादा मांगना तो बहुत आसान है, लेकिन उस व्यक्ति के सामने जाके उससे माफी मांगना बहुत 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 डिफिकल्ट है, इम्पॉसिबल नहीं है, कायरों का काम नहीं है। और वो क्या बोल रहा है? अपना दिल हल्का हो गया। कितने दिन हम इस गंदगी को साथ लेके घूमेंगे? अपन कुणाचतरी प्रॉब्लम करतो, कुणाचतरी दुखवतो, कोणीतरी आपल्याला दुखवत असेल, म्हणजेच काय? एक तर आपण माफी मागितली पाहिजे किंवा माफ केलं पाहिजे। त्या दोन गोष्टींसाठी आपण अडकलेलो असतो। आपल्याला जर कोणी दुःख दिलं असेल तर आपल्या आतमधून ती जळमट निघत नाही, आणि आपण कुणाचं नुकसान केलं असेल तर आपल्याकडे हिम्मत नसते, चुकीचं काम करायला कशी असते? चुकीचं काम सहज करून जातो माणूस, घसरगडे घसरायला किती वेळ जातो? वर चढायला फिर भैया ताकत लागती है। हे ध्या दोन गोष्टींवरती काम करणं फार गरजेचं आहे, माफी मागणं आणि माफ करणं। आपण ही आपल्या फ्रेंड सर्कलमध्ये करणार, आपल्या घराच्या लोकांबरोबर ही एक्सरसाइज करणार, माफ करणे आणि माफी मागणे। माफ करणे म्हणजे तर जाऊन सांगायचं नाही, तू लय त्रास दिलेस मला, चल तुला माफ केला। नो, इंटरनल प्रोसेस आहे, आत्मबदली ताकद आतमध्ये वापरायची, आतमधून त्याला क्लिअर कट माफ करा। जो काय जे काही नुकसान त्या व्यक्तीने आपलं केलेलं आहे, त्या व्यक्तीला डोळ्यासमोर आणायचं, डोळे बंद करायची, त्या व्यक्तीला डोळ्यासमोर आणायचं, ती भावना अनुभवायची की किती त्रास झाला मला या व्यक्तीमुळे, आणि दिल बड़ा करके, सीना चौड़ा करके उसको बोलेंगे आपको माफ किया, गॉड ब्लेस यू, आपको माफ किया, उसको आशीर्वाद दो, उसको आशीर्वाद दो कि तेरा भला हो, तू यशस्वी हो। यू क्लियर योर सेल्फ, तुम्ही त्या व्यक्तीला माफ करताय, ऍक्च्युअली तुम्ही स्वच्छ होताय आतमधून, कारण त्या व्यक्तीने दुःख दिलंय। आपण ज्या ज्या वेळेला त्या व्यक्तीचा विचार करणार, त्या त्या वेळेला जलमाटा आपल्या आतमध्ये वाढत जाणार, आपल्या आतमध्ये कचरा साठत जाणार। कल्पना करा, कॉलेजची मुलं मुली बॅग वगैरे घेऊन जातात, किंवा शाळेत जाणारे मुलं दप्तर घेऊन जातात, परत खांद्यावर टाकून अशी दप्तर आपण पण टाकलेली होती। ह्या दप्तरांमध्ये जर कचरा भरला, कचरा कुंडीत जो असतो रस्त्यावर पडलेला तो कचरा भरला, आणि रोज जर तुम्ही घरातन बाहेर पडताना हा कचरा तुमच्या पाठीवर असेल, 24 तास हा कचरा तुमच्या पाठीवर असेल, तर कसं होईल? जगूच शकणार नाही। दिवसेंदिवस काय होईल? दिवसेंदिवस त्याची तीव्रता वाढत जाईल, एवढा खंडेचा वास येईल। आणि ज्या क्षणी तुम्ही एखाद्याला माफ करता किंवा माफी मागता, थोडासा कचरा बाहेर पडतो। अजून स्वतःला क्लिनिंग करायचंय, अजून दुसऱ्यांना माफ करता, अजून माफी मागता वेगवेगळ्या लोकांची, पती पत्नीची माफी असेल, आई वडिलांची माफी असेल, भगटांची असेल, माफी मागणे गरजेचं आहे। आणि माफी मागताना कसं माफी मागणार? हे जे आहे ते त्यांच्या चरणावरती पायावरती ठेवून माफी मागायची, त्यांच्या डोळ्यात डोळे घालून माफी मागायची। माफ करो मुझे, माझ्या हातून बरंच काही चुकलंय, मला माफ करा, इथून पुढे अशी चूक होणार नाही, माफी मागा। व्हेरी इम्पॉर्टंट एक्सरसाइज। ज्या व्यक्तीला माफ करायचे आत म्हणजे आतमधून त्याला माफ करायचंय, जाऊन सांगायचं नाही माफ केल्यावर गरीब राहतात, परत परत माफ करणार नाही, म्हणजे तुझी लायकीच ती, तू कचराच घेऊन घेणार परत, न कळत कचरा वसणार, दुसऱ्याचा कचरा तुझ्या रस्त्यावर येणार। किती असह्य होईल ना जगणं असं, एवढा मोठा बोज आपण घेऊन चाललंय, लक्षात घ्या। कुणीतरी 5 वर्षापूर्वी 8 वर्षापूर्वी आपलं नुकसान केलेलं असतं, कुणीतरी काहीतरी टोचून बोललेलं असतं, भावाने टोचून बोललेलं असतं, बायकोने टोचून बोललेलं असतं, जावेने नंदेने सासूने टोचून बोललेलं असतं, आपण केव्हा तरी पहिल्या दिवाळीला सासूवडीला जातो आणि तिथे कोणतरी टॉन्ट केलेलं असतं, तेच धरून पुढची 12-13 वर्ष दिवाळीला आपण टॉन्टिंग करतो। किती मूर्ख आपण, किती नादार आपण। एखाद्या व्यक्ती सहज असेल किंवा त्याचा वाईट प्रभाव असेल
अनंत शाला वाइफ देना चाहिए। हम लीडर नहीं बन सकते, हम ही पढ़ाकर नहीं हो सकता, हम ही लीड नहीं कर सकते, हम ही प्रोएक्टिव हो सकते नहीं। सेवन हैबिट्स में सेकंड फ्रंट हो सकता है पढ़ाकर लिया तेरे जो के लिए भी कह चला तेरे माफी मांगो देगी तुझे जवाब तो तुझे लड़ाई चलना तो कतरा कुंडे लाओ तू लगा जाते हैं तुझे सही तू क्लियर तू माफी मांग माफ करने और माफी मांगने अतिशय महत्वपूर्ण है। इफ यू वांट टू डेवलप योर स्किल्स तो क्लीन होना गरजे तुम्हारा सजावट पाहिजे आंतरिक सजावट पाहिजे पहिली काय झाली पाहिजे स्वच्छता झाली पाहिजे स्वच्छता झाली तरच तुम्ही सजवू शकता। आपण नुसतं सजवून उपयोग नाही आतमधून स्वच्छता होणे गरजे या दोन गोष्टी अतिशय महत्त्वाच्या सगळ्या हॅबिट्स मध्ये बघितल्या आपण वाचताना फॉरगिव अँड गेट फॉरगिवनेस माफ करा आणि माफी मागा। आपण आता या हॉल मधून बाहेर जाताना ब्रेक साठी आपण काय करणार आहोत इथून सुरुवात करणार आहोत इथे आपण एकमेकांना नमस्कार करणार नमस्कार करून काही माझ्याकडे चुकला असेल तर मला माफ करा हे आपण बोलणार समोरच्याची माफी मागणार होऊ शकते की आपण चालता बोलता काही फ्रंटिंग केले एखादी लागली असेल काही किंवा नसेलही तसं काही तरी सुद्धा तुम्ही माफी मागणार का आमच्या बॉडीला ती लर्निंग झालं पाहिजे। घरी गेल्यावर प्रश्न पडेल कसं काय वागू इथेच वागून बघा कसं वागायचं असतं ते राईट इथेच वागून बघा इथेच सॉरी म्हणा म्हणजे काय होईल घरी गेल्यावर सॉरी म्हणणं सोपं जाईल आईला सॉरी म्हणणं सोपं जाईल वडिलांना सॉरी म्हणणं सोपं जाईल। मागच्या एडीपी मधून जी लोक गेली ह्या एक्सरसाइज वरती ते खूप पुढे होते मिरॅकल रिझल्ट मिळाले मिरॅकल। काही लोक घरी गेले काही मंडळी रस्त्यामध्येच आईच्या पायावरती डोकं टेकून ठसा ठसा रडले रोहिदास बेंडे मुंबई गावी होते आई वडील घरी गेलेच नाही गावाकडे गेले कधी एकदाच घरी जातोय असं झालं तर कधी एकदाच घरी जातोय घरी गेले आणि आई घराच्या बाहेरच होती गेले बॅगा टाकल्या आणि डायरेक्ट पायावरतीच पडले आणि त्यांनाही काही कळलं नाही असं काय करतोय आजूबाजूला लोक आहेत थक्क झाले डोक्यावर पाय ठेवलं माफी मागितली आईच्या डोळ्यात बघून आईला एक शब्दही बोलता आला नाही दोघं ढसडस नुसतं रडतात त्या दिवशी पहाटे 3 वाजेपर्यंत दोघं बोलत होते म्हटलं आयुष्यात पहिल्यांदाच मी आई बरोबर एवढं दिलखुलास बोललो जन्मट निघून गेली आम्ही लय शाणे होतो मोठे झाले की वय वाढलं की आम्ही फार शाणे होतो आम्हाला आई वडिलांचं ऐकायचं माहितीच नाही अति शांतपणा करतो आम्ही पहिल्यांदा म्हणजे एवढ्या वर्षातून पहिल्यांदा आई बरोबर एवढं दिलखुलास बोलू शकलो पावणे 3 पर्यंत तिच्या गप्पा संपेनात माझ्या गप्पा संपेनात मला अजून तिचं ऐकावं असं वाटतंय तिला अजून माझं ऐकावं असं वाटतंय चालूच आहे कारण पहाटे पर्यंत येणारा सुद्धा मी देत आता जर नसतील तर हे आतमध्ये काम होणं गरजेचं आहे तुमची स्मृती आहे तुमच्याकडे त्यांचे फोटोज आहेत तर समोर जाऊन तुमच्या फोटोच्या ह्या भावनेने त्यांना माफ करा म्हणून विचारणारा प्रार्थना करणारा त्यांची आणि भरपूर चुकतो आपण भरपूर चुकलेला आहोत आपण अतिशय चुकलेला आहोत आपण आज ह्या वयामध्ये येईस तोपर्यंत आतापर्यंत अगदी कोण तुम्ही पुतळे असाल आदर्श पुतळे असाल तुम्ही अगदी थोर संत असाल ओके तरी सुद्धा तुम्हाला माफी मागणं गरजेचं आहे का आपण एवढ्या वेळेस होतो त्यावेळेला लंगोट कुणी बदलला जरा ओलं झालं की लगेच केकटलो आपण बघा लहान मुलं काय करतात लंगट ओला झाला की बोलणार रडणार शी केली की रडणार ते ओलं पण नको नकोच असत कोण काढत ते अहो त्या आईला जेवताना सुद्धा उठावं लागत तो लंगोट सोडावा लागतो सगळी घाण काढावी लागते नवीन लंगोट टाकावा लागतो तो बाजूला घेऊन धुवावा लागतो त्याच हाताने हात धुवून परत त्याच ताटावरती जेवावं लागतं इवढं तरी आमच्या आई वडिलांनी केलं असेल ना त्रास आमच्यामुळे त्यांना झालेला की नाही झालेला
आणि आमची अशी ॲटिट्यूड नसावी आम्ही पण आई आणि आम्ही पण बाप झालोच की होणारच की जाणीव ठेवा पाठीमागची आम्हाला ती जाणीव असणं फार गरजेचं आहे कायरों का दिल नहीं चाहिए बड़ा दिल चाहिए धैर्य रखता या उसने स्वीकार ला कि हो माझा मुझे त्रास भरपूर झाला आहे कितने रात्र तरी जागून काढलेले आहे काही दिवसांचं बाळ काही महिन्यांचं बाळ किती वेळा पीत असेल 24 तासातून किती किती वेळानंतर ते पीत असेल त्याला सगळ्यांनी असतं 9 वाजता 5 वाजता 12 वाजता 12 शेगा मारायचं नाही बारह बजे चार 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 चार
नो चान्स फॉर अशा पद्धतीने आपल्याला वाढवलं असते एवढे 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 वर्ष मोठं करत गेले आणि मग असे झालं की आम्ही फिरलो असे झालं की आम्ही फिरलो आणि तिथूनच सगळा प्रॉब्लेम चालू झाला आपल्याला ती जळमाट निघाली नाही आणि जर आत्तापर्यंत जळमाट नाही काढू शकलो आपण स्वतः ते काम नाही करू शकलो आपण पछतावणार किती लोकांचे आई वडील आत्ता सध्या ह्यात नाही किंवा आई नाही किंवा वडील नाही अशी किती मंडळी एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा जवळपास 25-30% लोकांचे आई किंवा वडील किंवा दोघे नाहीये लक्षात घ्या ही एक्सरसाइज तुम्हाला करायची खूप इच्छा असेल जसं तुम्ही आता बोलून दाखवलं खूप इच्छा आहे आपली कल्पना करून बघा फक्त आपण ते असताना हे केलेलं नाहीये माफी मागितली नाहीये पण जर ते असताना जर आपण त्यांची समोरून माफी मागितली असती त्यांच्या चरणावरती आपण मस्तक आपलं टेकवलं असतं आणि माफी मागितली असती किती आत्म त्यांना सुकून मिळालं असतं देर से आहे दुरुस्त आहे चला लेकरला कळलं आम्ही जे काही कष्ट घेतले याला वाटण्यासाठी जे काही कष्ट खस्ता खाल्ल्या त्याचं चीज केलं पुराणी फक्त त्या दोन चार शब्दांमुळे माफी मागितल्यामुळे कळलं त्यांना आता हा लाईनवर आला आहे आपल्याला चिंता करायची गरज नाही आपण ज्याला जन्म दिलाय तो योग्य पद्धतीने पुढे चालला किती दुर्दैवाची गोष्ट की आपल्याला फोटो समोर माफी मागावी लागेल बाकीच्यांचे सांगतोय मी हे ते त्यांचं तर काही चालू शकत नाही पण तरी काय होणार कारण तो परमात्मा आहे तो मेसेज तिथपर्यंत पोहोचवणार यू डोंट हॅव टू वरी तो भगवंत आहे तुमचा मेसेज तो फॉरवर्ड करणार नथिंग टू वरी कारण अनुग्रह देणारा अजूनही आहेच आहेच तुम्हाला एका आईच्या आत्म्याची गोष्ट चांगली माहित असेल एक मुलगा काही कारणासाठी आईला भोकसतो वार करतो आईवरती तरपडते ती मरते तिच्या गळ्यातलं वगैरे जे काय ते काढून घेतो सोनं आणि निघतो असा पुढे ती मरते आणि हा जातो काही पावलं पुढे गेल्यानंतर त्याला ठेस लागते आणि आईचा आत्मा म्हणतो बाळा लागला गेला तुला व्हॉट इज द रियालिटी आईचा आत्मा तरपडतो लागलं गेले बाळा तुला ठेस लागले तुला तळपायच्या तुझ्या मस्तकात गेली असते तिला घातलेल्या घावाचं काहीच नाही आणि आपण त्याचं पान कसं फिरतो तुला काय कळत नाही बाहेर काय चाललंय तुला समजत नाही मला माझं चांगलं कळतंय मी मोठा आहे का मी शिकलो एवढ्यासाठी शिकलो हे सगळं सांगण्यासाठी एवढ्यासाठी तुला शिकवलं हे सगळं म्हणते उत्तर देण्यासाठी कुठे चाललोय आपण काय म्हणत आहे आपण 2 कोटीचा चेक असेल तुमचा वर्षाचा पण तो चेक उपभोगण्यासाठी जवळची माणसं माणसं म्हणून जवळ नसतील फिजिकली जवळ असतील किती वेळा काल आपण बघितलं झाडून कसं काढायचं रांगोळी कशी काढली जाते किती कदर करतो आम्ही आमच्या घरातल्या लोकांची किती समजून घेतो तुला कळत नाही का मी हे काम करतोय मी ते काम करतोय
समजून घेतोय का? लीडर कोण आहे, प्रोएक्टिव्ह कोण आहे, जो हे सगळं समजून घेतो, समोरच्याने नाही समजलं तरी चालेल, मी समजून घेतोय. आणि तुमच्या घरातली स्त्री लक्षात घ्या काय म्हणते सारखं सारखं, तुम्ही मला समजून घेत नाही. आपण गृहितच धरतो त्यांना, आपण काय करतो त्यांना गृहित धरतो. आणि मग ती एवढं सांगते मला समजून घ्या, जरा मला समजून घ्या, मला काय म्हणायचं समजतंय का तुम्हाला, कळतंय का? तो म्हणते काय तुला काय कळत नाही. अरे भावना तुला काय कळत नाही, ती काय म्हणतीये, तू तिला कशाला सांगतो तुला काय कळत नाही, तुला एवढं कळत तर समजून घे ना तिला, तिची शंका निरसन कर ना, तिला समाधानी कर ना. आणि ज्या घरामध्ये स्त्री सुखी राहू शकत नाही ते कुटुंब उद्ध्वस्तच होत, यशस्वी कधी होऊ शकत नाही, सुखी कधी राहू शकत नाही. काय म्हणतात भगवान आणि अम्मा, ज्या फॅमिलीमध्ये स्त्रीला सुख मिळत नाही, समाधान मिळत नाही, ते कुटुंब सुखी आनंदी होऊ शकत नाही. भले एक कोट महिन्याचा उत्पन्न असेल, नॉट पॉसिबल, राईट? नॉट पॉसिबल. सो वी हॅव टू व्हॅल्यू, आपल्याला पैसे मिळतायत, आपण पैसे भरपूर मिळवतोय, मिळवणार आहोत, पण जर ते सुख समाधान ती शांती जर नसेल आंतरिक, ती जमट घेऊन जर आपण सॅक कचरा कुंडी जर आपण खांद्यावरती घेऊन मर्सिडीज मध्ये बसत असू, कितीही महागडा त्या मर्सिडीज मधला जो परफ्यूम असेल उपयोग काय? तोंड उघडायची मुश्किल होईल, नाक उघडायची मुश्किल होईल, जे ते चुकीचं दाखले जाणार आहे. एक लीडर लक्षात घ्या, तुम्ही नेतृत्व करणार आहात, 200, 500, 1000, 5000, 10000, 1 लाख लोक तुमच्या ग्रुपमध्ये असणार आहेत. तुमच्याकडे कसं बघितलं पाहिजे त्यांनी, एक आदर्श व्यक्तिमत्व म्हणून बघितलं पाहिजे. नुसता चेक नाही, चेक तर असलाच पाहिजे. तुम्ही संत असून लीड करू शकत नाही नेटवर्क मार्केटिंग मध्ये. तुम्ही भले संत असाल, पैशाशिवाय तर नाहीच आहे, पण पैसा मिळवून तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी मिळवून लागतील. एक चांगला नेता, एक चांगला कार्यकर्ता नव्हे तर नेता लीडर होण्यासाठी आपल्याला कार्यकर्ता व्हायचं नाही. कार्यकर्ता एक नंबर, तीन नंबर, चार नंबर मध्ये असतो, दुसऱ्यासाठी काम करतो, स्वतः काम करत नाही. आपल्याला स्वतःवर काम करायचं आहे. उसके लिए क्या चाहिए बापू कहता है, जिगर चाहिए. सकाळी उठायला जिगर लागते बॉस, जिगर, हिम्मत लागते सकाळी इथं बेडला बाहेर पडायची, बेड ढकलायचं आणि आपण बाहेर पडायचं, जिगर लागते. आळशी माणसं असू दे, बरं वाटते. ज्या ज्या गोष्टी बऱ्या वाटतात त्या धोकादायक आहेत. टीव्ही बघायला किती बरं वाटतं, धोकादायक आहे. दारू प्यायला किती बरं वाटतं, धोकादायक आहे. सिगरेटची गुटखे मारायला किती बरं वाटतं, गुटखा खायला किती बरं वाटतं, धोकादायक आहे. टाइमपास करायला किती बरं वाटतं, धोकादायक आहे. व्यायाम करायला त्रास होतो, सगळ्यात चांगला आहे. नॉनव्हेज सोडणं कठीण जात, किती चांगलं आहे सोडलं तर. खरं बोलणं आवड आहे, पण बोललात तर कुठे पोहोचा लक्षात घ्या. सत्यनिष्ठ राहिला पण किती लांब वरती पोहोचा लक्षात घ्या. लहान मुलांना वेळ देणं, घरामध्ये वेळ देणं, डाउनलाईन ची कमिटमेंट पाळणं अवघड आहे, पण पाळली तर लक्षात घ्या कुठे पोहोचा. एक वरच्या उंचीला पोहोचा. दिलेली वेळ पाळणं, कमिटमेंट पाळणं अवघड आहे. आणि परत परत फोन करून सांगतो जरा वेळ होईल, किती सोपं आहे. एक फोन करून सांगतो जरा उशीर होणार आहे अर्धा तास. अरे मीटिंग 15 मिनिटांची होती, त्या तू अर्धा तासाने पोहोचणार उशिरा. कशाला तू काय शरद पवार आहे की लोक थांबतील तुझ्या मीटिंगसाठी. वेळेत पोहोचणं अवघड आहे, पण पोहोचला तर तुम्ही पुढे जोपर्यंत पोहोचू शकता. लीडर इज इक्वल टू कमिटमेंट. तुम्ही आज ज्या ज्या ह्या 3 दिवसांमध्ये कमिटमेंट घेताय, या कमिटमेंट तुम्ही पाळल्यात, स्वतःचे वचन देताय. मी तुम्ही घराजवळ माफी मागताय का बघायला येणार आहे. पुढची बॅच रेडी आहे माझ्यासाठी. हैदराबादवर आलं की तिसरी बॅच रेडीची होईल. तुम नाही और सही, हम रुकने वाले नहीं है. ही एकमेव वेडी कंपनी आहे, लोकांच्या मागे लागते. एकमेव वेळी कंपनी आहे, लोकांच्या मागे लागते. लोकांना घडवायच्या प्रयत्नांमध्ये आहे. तुमच्यापैकी बरेच जण नेटवर्किंग मध्ये होते, कोण वेगळ्या चेन बिझनेस मध्ये होता. काही पडलेल्या कंपनीला तुमच्या उन्नतीच
आम्ही म्हणतो पैसा मिळालाच पाहिजे, पैसा बरोबर बऱ्याच गोष्टी तुम्ही केल्या पाहिजे, तरच तुम्हाला त्या पैसे मिळण्याचा आनंद होईल. नाहीतर काय, दोन वर्ष तीन वर्ष चार वर्ष तुम्ही आमच्या राहा, आम्ही सगळा 20-20 लाखाचा चेक होता, 25-25 लाखाचा चेक होता, आता 6.5 तास त्या बंगल्यात राहतो, सगळं कुटुंब त्याला सोडून दिलं. हा कसला आदर्श? आम्हाला असला आदर्श द्यायचा नाही. आम्हाला नुसतं सुद्धा चेक चेक दाखवायचा, सगळ्यात महत्वाचा चेक. ऑफकोर्स कारण बिझनेस आहे, पण ती फॅमिली नसेल त्याच्या बरोबर हा तर काय उपयोग आहे. तुम्ही वरती वरती जसे जाता तसं मग तो मास्टर स्ट्रोक मिळतो. सो दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट, यू हॅव टू वर्क ऑन युअर सेल्फ. या भट्टीतून बाहेर पडलेला व्यक्ती, ह्या व्यक्तीचं व्यक्तिमत्वच वेगळं असलं पाहिजे, उच्च कोटीचं असलं पाहिजे. नाश होण्याची आपको कि हम एडीपी से निकल के गए हैं. यस एंड वी आर नॉट कायर. मी कायर नाही, आमचा आपको जिगर चांगला आहे, आम्ही करून दाखवणार. आणि यशस्वी लोकांनी केलेलं लक्षात घ्या, तरी त्यांचं मन मुक्त आहे, दिल साफ आहे. छट्टे पंजे खेळत असतील ते बिझनेस मध्ये, पण अंदर से दिया लिटरली नाही, तर वरती जाऊ शकत. भावना वाईट असेल, चुकीची असेल, तर वरती जाऊ शकत नाही, कधी पत्त्याचा राव कोसळेल कळणार नाही. बेस फाउंडेशन इज युअर ऍटिट्यूड, तुमचा दृष्टिकोन नियतच बेस आहे, फाउंडेशन आहे. 85% तुमचा ऍटिट्यूड आहे, दृष्टिकोन आहे जीवनाकडे बघण्याचा, बाकीचं सगळं 15-20% येतं. नियत काय चांगली, आपली नियत चांगली तर सगळं चांगलं. नियत करा सब ना पाणी गई भैस अखा गोठा गेला पाणी. सो वी हैव टू बी व्हेरी 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 क्लियर ऑन वर्किंग ऑन आवर सेल्फ. ईगो केला बिझनेस मध्ये, अपलाइन ला 4 वेळा फोन केला, मग त्याने एकदा तरी करावा, तू गेलास अपलाइन राही बिझनेस मध्ये, तू गेलास. डाउनलाइन ला कळत नाही का, डाउनलाइन राहतील त्यांना 7 मिनिट कळेल, 7 मिनिट तू बिझनेस च्या बाहेर गेला असेल, कारण तुझा असा हट्ट आहे की डाउनलाइन ला कळलं पाहिजे. 6 महिन्यानंतर डाउनलाइन सुरुवातील एनडीपी आल्यानंतर, पण तू बाहेर असेल बिझनेस च्या, काय उपयोग, जटेलो नटेलो काम करतेलो. लक्षात घ्या, प्रत्येक व्यक्तीची वेळ ही ठरलेली आहे, प्रत्येक व्यक्तीची वेळ ठरलेली आहे. तुम्हाला आज आला, तुम्हाला कळलं, तुम्ही चेंज झाला. आता समजून घ्या समोरच्या व्यक्तीला, एवढं कळत नाही का आम्हाला किती कळलं. काही व्यक्तीला थोडस स्कोप दिला पाहिजे. आता आपली भूमिका वाढली आहे कशी, समजून घ्यायचं. ऑफलाईन असेल, डाउनलाईन असेल, कंपनी असेल, जे काय असेल आपल्याला समजून घ्यायचंय. या कंपनीमध्ये यशस्वी होणं म्हणजे जीवनामध्ये यशस्वी होणं, लक्षात घ्या. इट इज नॉट ओनली मनी. फक्त एका अँगलने आम्ही तुमच्यावरती काम करत नाहीये. किती वेळा पैशावर बोलला पर्यंत 3 दिवसात, जस्ट इमॅजिन दिस सिस्टम अशी डिझाईन केली, पैसा तुम्हाला मिळणारच आहे. अंडरस्टूड, इट इज गोइंग टू बी देयर, इट इज गोइंग टू बी देयर. पैसा मिळणार, आम्ही प्लॅन दाखवायचे बंद करणार नाही का, नाही. आम्ही एवढे चांगला व्यक्तिमत्व आमचं झालं, प्लॅन दाखवणार की नाही, दाखवणारच. प्रोडक्ट सेल करणार की नाही करणार, डाउनलाइन मोटिवेट करणार की नाही करणार. पैसा तो आएगा ही, येतोच आहे पैसा, राईट. सो आज ही आपण एक्सरसाइज करणार आहोत, इथून बाहेर जाणार. बाहेर जाताना आपण एकमेकांना नमस्कार करणार, त्याची माफी मागणार, काही चुकलं असेल तर माफ करा म्हणणार, आणि मग आपण बाहेर जाऊ. ब्रेक नंतर आपण पुढच्या महत्त्वाच्या सत्राकडे वळणार आहोत. थँक्यू.